नमस्कार. मुलांच्या मेंदू विकासासाठी कोणता आहार द्यावा याबद्दल आपल्याशी चर्चा करायला आज आले डॉक्टर अश्विनी गोडबोले, MD बायोकेमिस्ट आहेत आणि चिरंजीव चाइल्ड डायट अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या संचालिका देखील आहेत. अश्विनीताई, पालकांना व मुलांना आहाराविषयी आज एक वेगळ्या प्रकारचं आणि छान ज्ञान आणि मार्गदर्शन तुम्ही करावं अशी मी विनंती करते. मुलांचा मेंदू विकास आणि आहार म्हटलं तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर मुलांचं प्रमुख अन्न हे ग्लुकोज असतं. पण ग्लुकोज म्हणजे नेहमीच्या शुगर्स नाहीत. पण ग्लुकोजविषयी आपण पुढे बघूयात. ग्लुकोज ही पहिली गोष्ट. त्याच्याबरोबर मोकळ्या हवेतलं खेळणं, पुरेसा ऑक्सिजन, पुरेसा व्यायाम, चांगली झोप आणि त्याच्याबरोबरीने अभ्यास. आणि या सगळ्यात महत्त्वाचं असतं ते मुलांची हेरिडिटी आहेच आणि या सगळ्यांच्या बरोबरीने उत्कृष्ट आहार, की ज्याला आपण फूड पिरामिडचा बेसिस वापरू शकतो. तर आपण पहिला मुद्दा बघूयात. आपण बोलत होतो की ग्लुकोज हवी, तर ग्लुकोज म्हणजे कुठली ग्लुकोज हवी? तर मुलांच्या मेंदू विकासाला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स यांचं महत्त्व कसं ठरतं? तर मुलांना ग्लुकोज कमी पडली तर मुलं ड्राउझी म्हणजे झोपझोप करतात. मुलांना जास्त शुगर झाली म्हणजे ग्लुकोज जास्त झाली तरी मुलं झोपझोप करतात, ज्याला आपण स्लगिशनेस म्हणतो किंवा शैथिल्य म्हणतो. आणि जर पुरेशी साखर असेल तर मुलं डेफिनेटली अभ्यास छान करतात. तर दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात ग्लुकोज मिळाली पाहिजे. पण ही ग्लुकोज म्हणजे मला आपली नेहमीची साखर अपेक्षित नाही आहे. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ज्याला होल ग्रेन्स म्हणतात, गहू तांदूळ या सगळ्यांमधून मिळणारी जी ग्लुकोज असते ती दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात मिळत राहते आणि त्याच्यामुळे अभ्यासातलं लक्ष छान राहतं. आपण दुसरा मुद्दा जो फूड पिरामिड मध्ये बघितला होता की फळं आणि भाज्या या भरपूर प्रमाणात मुलांना द्याव्या, त्याबद्दल थोडं काही सांगाल मला? आता मेंदूच्या विकासासाठी फळं आणि भाज्या म्हणली तर फळं आणि भाज्या याच्यामधून व्हिटॅमिन्स मिळतात, एस्पेशली फोलिक ऍसिड, बी12 ग्रुप ऑफ व्हिटॅमिन्स, आयर्न मिळत असतं. तर या सगळ्यांचा फायदा मेंदूच्या विकासाला होत असतो. झिंकचाही फायदा मेंदूच्या विकासाला होत असतो. या सर्व भाज्या आणि फळं याच्यामध्ये हल्ली हायलाईट केलं जातं ते म्हणजे बेरीज. आपल्या देशात स्ट्रॉबेरी मिळतात, परदेशात बघायला गेलात तर ब्लूबेरी, रासबेरी ह्या सुद्धा मिळत असतात. आणि ह्या सगळ्यांचा मेन फायदा असा आहे, आपल्या मेंदूचा जो रक्तपुरवठा आहे तो वाढतो या बेरी ग्रुपमुळे. आणि तो रक्तपुरवठा वाढला की अभ्यासातलं लक्ष छान होतं. याच्याबरोबर दुसरी फळं आपण बघितली, सफरचंद आणि प्लम्स. या सफरचंद आणि प्लम्स यांच्यामुळे एक विशिष्ट केमिकल आपल्या शरीरात मिळतं. तर त्या केमिकलचं नाव बघायला गेलं तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे, क्वेरसाइटिन म्हणून आहे. पण त्याचा फायदा असा आहे की त्याच्यामुळे अँटीऑक्सिडंट मिळतात आणि ही अँटीऑक्सिडंट मिळाली तर आपल्या मेंदूचं काम चांगलं चालतं आणि लेटर ऑन वयातला डिमेन्शियासारखे आजार कमी होतात. जरी हे स्पेसिफिक फळं मी मेन्शन केली तरी सर्व प्रकारची फळं मुलांना खायला द्यावीत. फक्त मेंदूच्या विकासावरती आपण फोकस केला तर बेरी आणि ॲपल प्लम्स हे विशेष मेन्शन केले जातात. आता ह्याच्याच बरोबरीने बघायला गेलात तर भाज्या, सर्व प्रकारच्या भाज्या मुलांना हव्यात, विशेष करून हिरव्या पालेभाज्या तर हव्यात. पण हल्ली विशेष करून जे मांडलं जातं आपला कोबी आणि फ्लॉवर, तर फ्लॉवरमध्ये फायबरचं प्रमाण पुरेसं असतं, साखर कमी असते आणि त्याच्याबरोबरीने इतर जी विटॅमिन्स आवश्यक असतात ती पुरेशा प्रमाणात असतात. त्यातल्या त्यात पर्पल कॉलीफ्लॉवर हा परदेशात सांगितला जातो आणि पर्पल कॉलीफ्लॉवरमुळे अँथ्रोसायनिन नावाचं एक केमिकल मिळतं आणि त्या केमिकलमुळे अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज मिळत. तुम्ही मगाशी म्हणाला तशी होती की मुलांमध्ये साखर कमी झाली किंवा साखर जास्त झाली तर काय घडतं, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला आणखी मार्गदर्शन करा. न्याहारी घेतली नाही तर अंगामधलं ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं, ते कमी झालं की मेंदूचं खाद्य कमी, मग अशा वेळेला चक्कर येणं, अभ्यासात लक्ष न लागणं ह्यासारख्या गोष्टी घडू शकतं. आता ह्याच्याच बरोबरीने दुसरा भाग येतो तो म्हणजे जास्त साखर होणं. हे कधी घडतं तर मुलांनी जे जास्त जंक फूड, फास्ट फूड खाल्लं, कोल्ड्रिंक्स प्यायली तर त्याच्यामधून शरीरावरती साखरेचं लोड वाढतं आणि त्याच्यामुळे परत स्लगिशनेस येतो आणि अभ्यासात लक्ष लागत नाही. तर हे दोन एंड्स टाळायचे असतील तर सकाळच्या वेळेला पुरेसा ब्रेकफास्ट करून मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे. ह्याच्यामध्ये साध्या सोप्या गोष्टी, भाजलेलं अन्नपदार्थ असावेत, लाडू चालू शकतील, फळं चालू शकतील आणि ह्याच्याच बरोबरीने
इडली सांबारासारखे पदार्थ चालू शकतील. परदेशात असाल तर तुम्ही ओटमिलचा विचार करू शकता. आणि त्याच्या बरोबरीने आपण टाळायचंय काय तर सकाळच्या वेळेला चिप्स नकोत, कोल्ड्रिंक्स नकोत. म्हणजे आपण जे योग्य अन्न खाल्लं, योग्य अन्न मुलांना दिलं, त्यांचं शाळेतलं लक्ष चांगलं राहील. भारतीय आहार पद्धतीत सुका मेवा याला अनन्य साधारण महत्व आहे. अश्विनी ताई, मला तुम्हाला विचारायचंय की सुका मेवा आपण लहान मुलांना जेव्हा देतो तर त्यातनं काय काय आपल्याला मिळतं? सुका मेवा बघायला गेला तर त्याच्यामधल्या खजुरामधनं आयर्न मिळतं. आणि असं मध्यंतरी रिसर्च केलाय, त्याच्यामधनं प्रूव झालंय की खजुरामधनं जे मिळतं आयर्न, त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन चांगलं राहतं आणि मेंदूचं जे काम आहे, कॉन्सन्ट्रेशन, अटेन्शन, ते चांगल्या पद्धतीने होतं. आता आपण दुसरा, आपण इतर ह्यांचा विचार करूयात, म्हणजे बदाम किंवा अक्रोड यासारखे जे आपले सुकामेवाचे पदार्थ आहेत, त्या सगळ्यांमुळे इसेन्शियल फॅटी ऍसिड्स मिळतात, व्हिटॅमिन्स मिळतात, मिनरल्सही मिळतात. त्यात इसेन्शियल फॅटी ऍसिड्स जी आहेत ती विशेष करून मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असतात. परंतु काजू पिस्ते याबाबत मी सांगेन की सिलेक्टिव्ह वापर करावा, कारण काजू पिस्ते यांच्यामुळे पित्त प्रकृती वाढू शकते, ऍसिडिटी वाढू शकते आणि मुलांचा इतर आहार कमी होऊ शकतो. परंतु सुका मेवा प्रायमरी नसावा, रोजचं जेवण असावं. मुलांना मधल्या वेळेचा खाऊ जेव्हा द्यायचा आहे त्यावेळेला सुका मेव्याचा अंतर्भाव करा. आणि हा सगळा नट्स ग्रुप झाला, याच्याच बरोबर सीड्स ज्या येतात, ज्याच्यामध्ये मला विशेष करून उल्लेख करायचा जवसाच्या सीड्सचा, ज्याला आपण जवसाची चटणी वगैरे करतो, त्याच्यामधून इसेन्शियल फॅटी ऍसिड्स DHA हे अगदी चांगल्या प्रमाणात मिळतात. आणि हे जे DHA आहेत यांचा मेंदूच्या वर्धनासाठी खूप फायदा होतो, कारण DHA हे आपल्या स्ट्रक्चरल पार्ट ऑफ द ब्रेनचा इम्पॉर्टंट भाग आहे. आणि ते कसे मिळतात तर जन्मजात बाळाला साधारण जोपर्यंत आई ब्रेस्टफिडिंग करत असते तोपर्यंत त्या ब्रेस्ट मिल्कमधनं DHA मिळतं. त्यानंतर आपल्याला या नट्स, सीड्स या ग्रुपमधनं मिळू शकतं आणि त्याच्याच बरोबरीने जवसासारख्या गोष्टींमधून मिळू शकतं. त्यामुळे पूर्वापार चालत आलेली जवसाची चटणी छोटा चमचा खायला अगदी हरकत नाही. अश्विनी ताई, दिवसभरात मुलांना 2 कप दूध द्यावंच असं आपण म्हणतो, पण या दुधाचं पोषण मूल्य वाढवायला आपण त्याच्यात काही घालायला हवं की जे घालतो मार्केटमध्ये जे मिळतं ते टाळायला हवं, याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. साधारण बघायला गेलं तर 20% हवं, त्यातनं कॅल्शियम मिळतच असतं. त्याच्याच बरोबरीने आपलं दही जे आहे त्या दह्यामधनं विशेष करून मेंदूतल्या ज्या सेल्स आहेत, ब्रेन सेल्स, त्यांच्या मायलिनेशनला फायदा होतो. हे जेव्हा मायलिनेशन चांगलं होतं तेव्हा मेंदूचं काम चांगलं होतं. त्यामुळे आपल्याला दूध फक्त इन्क्लूड करायचं नाही आहे, दुधाचे पदार्थ म्हणजे दही, ताक, लोणी, तूप हे सगळंच हवं आहे. समजा परदेशात आहात तर फॉर्टिफाईड योगर्ट्स जी मिळतात त्यांचा अंतर्भाव जरूर करू शकाल. फक्त हे करताना मुलाची तब्येत लक्षात घ्या, मुलाला पचतंय का आणि मुलाला त्याच्याबरोबरीने त्या पदार्थामुळे त्रास होत नाही ना याचं भान ठेवा. पण जे दुधामध्ये घालायच्या पावडरींविषयी बोलत होतो की मेंदूवर्धनासाठी, तर खरं बघायला गेलं तर आपण संतुलित आहार घेतला फूड पिरॅमिडच्या मदतीने आणि दुधाचा 1/2 कप अंतर्भाव अथवा दुधाच्या इतर पदार्थांचा केला तर खूप दुधाच्या मध्ये घालणाऱ्या पावडरींची गरज आहे असं नाही. काही वेळेला स्वादासाठी आणि काही विशिष्ट कंडिशन्समध्ये, ज्याला मेडिकल कंडिशन म्हणता येईल, त्यामध्ये मात्र त्या पावडरींचा वापर करायला लागतो. आता DHA आणि या बाबतीत बघायला गेला तर नॉन व्हेजिटेरियन लोकांना फिशमधून DHA मिळतं आणि व्हेजिटेरियन लोकांना जवस आणि आपले सगळे नट्स आणि सीड्स याच्यामधून मिळू शकतं. त्यामुळे कंपल्शन नाही आहे, ज्याला जसं शक्य आहे तसं त्याने जरूर द्यावं. डाळी, कडधान्य आणि प्रोटीन्स आपण जे म्हणतो त्याचा मूळ बुद्धीच्या विकासात, मेंदूच्या विकासात किती वाटा असतो? मेंदूचा विकास बघायला गेला तर त्याच्यामध्ये गर्भारपणामधलं तर आईचं अन्न, त्याच्यानंतर बाळाला मिळालेलं ब्रेस्ट मिल्क, त्यानंतर 1 वर्षानंतर दिलेला आहार, या सगळ्यांना तर महत्त्व आहे. मुलांना चांगल्या सवयी लावायला हव्यात आणि ह्या लावतानाच आपण फूड पिरॅमिड प्रिन्सिपल्स तर फॉलो कराल, परंतु डाळी कडधान्य बघायला गेलात तर त्याच्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणून असतात जी केमिकल्स आहेत आणि त्या न्यूरो ट्रान्समीटर्सचं बेसिस जे आहे ते प्रोटीन्स आहेत, ती आपल्याला मिळतात डाळी आणि कडधान्यांमधून. म्हणजे सिम्पल उदाहरण द्यायचं झालं तर टायरोसिन सारखं जे अमायनो ऍसिड आहे जे डोपामिनसाठी लागतं त्याचा बेसिस आपल्या सर्व डाळी कडधान्य आहे. त्यामुळे प्रोटीन्सचा अंतर्भाव पुरेसा हवाच.
आता हे प्रोटीन काही वेळा डाळी कडधान्य नॉन व्हेजिटेरियन्समध्ये अंड्यामधून येतं आणि यांचा अंतर्भाव करावा. पण याचा अर्थ असा नाही की व्हेजिटेरियन्सनी अंडंच खाल्लं पाहिजे. त्यांनी इतर पदार्थ घेतले आपले प्रोटीनयुक्त तरी चालणार आहेत. आता अंड्याचा इथे मेन्शन निघालाय तर जसं आपण बोलतोय की प्रोटीन्स, तसंच अंड्यामधून कोलिन आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सही मिळतात. त्यामुळे जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत त्यांनी अंड्याचा जरूर अंतर्भाव करावा, पण इतर नॉनव्हेज फूड जे आहे त्याचा अंतर्भाव करताना मात्र विचार केला पाहिजे. आपण मगाशी म्हणत होतो की नॉन व्हेजिटेरियनचा डाएट रेस्ट्रिक्ट राहायला पाहिजे, तर साधारण 10% कमी नॉनव्हेज डाएट आपण जर ठेवलं त्याचा मेंदूच्या विकासासाठी फायदा होतो असं हल्दीचा रिसर्च म्हणतो. म्हणजे त्याच्यात सांगितलं असं जातं की ॲनिमल फॅट जी असते त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स, अँटीबायोटिक्स यांचं प्रमाण जे आपण त्या प्राण्याला दिलेलं असतं ते खूप साठतं, आणि अशी ॲनिमल फॅट जर खाण्यात आली तर त्याचा मेंदूच्या विकासाला फायदा न होता तोटाच होतो. त्यामुळे नॉन व्हेजिटेरियन्सनी सिलेक्टेड वापर करावा, अतिरेक टाळावा. जंक फूड हे जे आपण ऐकतो त्याचा मेंदू विकासावर डायरेक्टली परिणाम कसा होतो हे जरा अश्विनीने सांगा. जंक फूडमध्ये बघायला गेलात तर आपले पिझ्झा, पावभाजी, पेस्ट्रीज हे सगळे ग्रुप येतात. तर ह्या सगळ्यामधून, ह्याच्या बरोबरीनेच कोल्ड्रिंक्सही असतात, या सगळ्यामधून शुगर्सचं लोड शरीरावर होतं. याच्याबरोबर आर्टिफिशियल फ्लेवरिंग एजंट, आर्टिफिशियल कलरिंग एजंट आणि आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरले जातात. तर असं म्हणलं जातं आहे हल्लीच्या काळात, रिसर्चनेही प्रूव्ह केलं आहे, की या सर्व आर्टिफिशियल एजंट्समुळे मेंदूचा विकासाला फायदा न होता मेंदूचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, मुलांचा अभ्यासातलं लक्ष विचलित होतं आणि त्याचा परिणाम अभ्यासावर दिसतो. त्यामुळे मेंदूच्या विकासाला मदत तर होत नाही आहे, मेंदूच्या विकासाला तोटाच होतो. बहुतेक वेळा शाळेतनं घरी आलेल्या मुलांच्या वॉटर बॉटल्समध्ये पाणी तसंच असतं. पाणी संपवा हा जे आई सगळा आग्रह करते, पण या पाण्याचा मेंदू विकासावर, बुद्धी विकासावर काही परिणाम होतो? पाणी जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीरामधलं द्रव्य आहे. आपल्या शरीरामधलं ट्रान्सपोर्टिंग मेकॅनिझम किंवा व्हेइकल म्हटलं तर पाणी आहे. सगळ्या शरीरामधलं आपलं चलनवलन, न्यूरो ट्रान्समीटर्सचं फ्लो या सगळ्यासाठी लागणारच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एनर्जी टिकवण्यासाठी आणि इलेक्ट्रोलाइट्सचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी पाणी हवं. त्यामुळे पुरेसं पाण्याचं प्रमाण मुलांच्या आहारात हवंच आहे. फक्त हे करताना शाळेच्या वॉटर बॉटलवर कुठल्याही आईने विसंबून राहू नये असं माझं म्हणणं आहे. कारण बाकीचे सर्व तास, म्हणजे शाळा सोडली तर बाकीचे सर्व तास मूल आईबरोबर आहे. त्या काळामध्ये कुठल्याही आईने बघितलं पाहिजे की आपलं मूल पाणी पुरेसं पितंय का नाही. कारण शाळेमध्ये मुलांना खेळायचं असतं, अभ्यास करायचा असतो, त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाच कंट्रोल ठेवू शकत नाही पाण्यावर. घरी मात्र डेफिनेटली 5-6 भांडे पाणी कमीत कमी गेलं पाहिजे, एवढं तुम्ही लक्ष ठेवा. आहाराबद्दल आपण आत्ता इतकं सांगितलं अश्विनीताई, मला एक प्रश्न आहे की वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील मुलांना ज्यांना ही फळं परवडत नाहीत किंवा सुकामेवा परवडत नाहीत त्यांनी त्याच्या ऐवजी आहारात समाविष्ट करण्यासारखं काही आहे? सर्वप्रथम आपण समजून घेऊयात की फक्त सुकामेवा किंवा आपल्याला फळं हवेत असं नाही. आपले वेगवेगळे अन्नगट जे आहेत, सिरियल्स म्हणजे तृणधान्य, कार्बोहायड्रेट्स जी सहज प्रत्येक घरात असतात, गहू तांदूळ आहे, त्यांचा अंतर्भाव हवा आहे. त्याच्यानंतर भाज्या आणि फळं याविषयी आपण तर बोलणार आहोत, पण दूध आणि दुधाचे पदार्थ जसे ज्या घरात उपलब्ध असतील त्याप्रमाणे हवेत. डाळी आणि कडधान्य यांचा अंतर्भाव हवा आहे. आणि सगळ्यात सोपं बघायला गेलं तर ज्यांना फळं परवडत नाही आहेत किंवा सुकामेवा परवडत नाही आहे त्यांनी आपला साधा गुळ शेंगदाण्याचा लाडू दिला तरी सुद्धा हा उपाय अगदी म्हणजे खात्रीचा म्हणता येईल. कारण गुळामधनं आयन मिळतंय, की जे आयन मुलाच्या मेंदू विकासाला हवंय. शेंगदाण्यामधनं प्रोटीन्स मिळतात, त्या प्रोटीन्सचा मुलालाच फायदा होणार आहे. कारण त्यातनं प्रोटीन मिळाली, परत फॅट्स मिळाली आहेत, आणि दोन्ही मिळालं की मेंदूची वाढ चांगली होणार आहे. त्यामुळे फक्त महाग गोष्टींच्या मागे लागू नका, घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा विचार करून मुलांचा आहार प्लॅन करा, त्यातनं मेंदू विकास निश्चित होईल. आज मी तुम्हाला सांगत की सर्वसामान्यांसाठी सुद्धा आपल्याला मेंदू विकास करताना रोजच्या पदार्थांचा विचार करता येणार आहे, आणि त्याच्यामध्ये विसरून चालणार नाही आपली हळद. हल्ली खूप जण आपण वेगवेगळ्या पद्धतीने हळदीविषयी ऐकत असतो, तर ती हळद जी आहे आपल्या देशात कॉमनेस्ट वापरली जाते, त्या हळदीमधून कर्क्युमिन नावाचं एक केमिकल मिळतं आणि हे मेंदूतल्या सेल्सच्या विकासासाठी उपयुक्त आहे. आपण रोज फोडणीत घालतच असतो, फक्त आपल्याला माहिती नसतं की याने मेंदूचा विकास असतो. सो आज तुम्ही घरी गेल्यावर सगळेजण विचार करा,
आणि आपण कुठले कुठले पदार्थ वापरतोय, आपण काय खातोय, मुलांना काय देतोय, आणि मी जे मेंदू विकासासाठी सांगितलेत अन्न पदार्थ ते बरेचसे तुम्हाला आढळतील, जे चुकीचे आहेत ते टाळण्याचा प्रयत्न करा. अश्विनीताई, खूप क्लिष्ट वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी आज तुम्ही आम्हाला इतक्या सोप्या करून सांगितल्यात की यानंतर प्रत्येक आई मुलाला अन्न देताना काय द्यायचं आणि कसं द्यायचं याचा निश्चित विचार करेल. मी आज तुमचं ज्ञान